राज्य सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा लाभ सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना दसऱ्यापूर्वीच मिळावा या मागणीसाठी शिवसेनेनं सोमवारी राज्यभरामध्ये आंदोलनं केली. नगरमध्येही जिल्हा शिवसेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलंय. कर्जमाफीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता हे करताना शेतकऱ्यांची दमछाक होती आहे, त्यामुळं कर्जमाफी जाहीर होऊनही प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या हातामध्ये काहीच पडलं नाही आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणेनं सर्व प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम दसऱ्यापर्यंत जमा करावी अशी मागणी खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी केली आहे. या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने दसऱ्याच्या खात्यामध्ये 1.5 लाख रुपये जमा व्हा ही मागणी करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिलं आणि ते जिल्हाधिकाऱ्यांनी ताबडतोब शासनाकडे पाठवा आणि तातडीने दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पूर्ण रक्कम जमा व्हावी ही मागणी केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे फॉर्म सेतू केंद्रामध्ये भरतात ते अनलोड होत नाहीत, त्याने तातडीने दुसऱ्या मशीन्स मागाव्या आणि ते तातडीने भरून आणि सेतू केंद्रामध्ये 100-100 रुपये घेतात, त्यांना पेनल्टी मारून शेतकऱ्यांचे पैसे घेतलेले पैसे त्यांना परत द्यावं ही जिल्हाधिकाऱ्यांना. आणि ठशाच्या संदर्भात त्यांनी सांगितलं आधार कार्डानुसार ते स्वीकृत केल्या जा. त्या संदर्भात उद्धव साहेबांनी सांगितलं की ह्यावेळेस आम्ही जे करणार आहे त्याला कठोर इशारा म्हणून आता जिल्हाधिकाऱ्यामार्फत शासनाकडे ते निवेदन जातील आणि उद्धव साहेब त्या संदर्भात निर्णय घेतील. एकही शेतकऱ्याला 1 रुपयासुद्धा आजपर्यंत माफी त्या ठिकाणी मिळाली नाही, त्याला महिना होऊन गेलेला आहे आणि आता दसऱ्यापूर्वी शेतकऱ्याला ही कर्जमाफी मिळाली पाहिजे ही भूमिका आहे. तुम्ही जे अनेक प्रश्न विचारले जर झालं नाही दसऱ्यापूर्वी तर मोठं आंदोलन शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी उभारलं जाईल. शिवसेना ही शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहणार आहे. जोपर्यंत शेतकऱ्याची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत शिवसेना या आंदोलनात सक्रिय राहणार आहे. ज्या ज्या अडचणी येतील त्या त्या सोडवण्यासाठी किंवा त्यासाठी शिवसेना आंदोलन करेल. आता सर्वेर काही ठिकाणी बंद आहे, काही ठिकाणी फॉर्म भरल्या गेले जाते, त्याच्यात अडचणी आहेत. उद्याचा मोर्चा असा आमचा राहील की तुमचा बँकेवर विश्वास असेल, बँकेत कर्जदाराची लिस्ट असतेच आहे आणि ती काय चुकीची लिस्ट असते, त्या लिस्टला आधार मानून हे फॉर्म भरणं हे सगळं तू वास्तविक पाहता चुकीचं आहे. हे वेळ काढूपणाचं धोरण त्या ठिकाणी आहे म्हणून हे सुद्धा चुकीचं धोरण आहे. सरसकट सगळ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे त्यासाठी शिवसेना निदेशकात तुम्ही आंदोलन त्या ठिकाणी करणार. या आंदोलनामध्ये अनिल कराळे, जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, सभापती रामदास भोर, रफिक शेख, प्रवीण कोकाटे, संदीप गुंड, संदीप खामकर, देविदास सोनवणे, विश्वास जाधव, रावसाहेब नेटके यांच्यासह सेनेच्या जिल्ह्यामधील पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले. दीपक कासवा, सी न्यूज मराठी, अहमदनगर.